हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पायचेत प्रणू चॅनलमध्ये. मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज. दही वडा बनवायला खूप वेळ लागतो आणि तो बनवायचा जर कंटाळा आला असेल आणि त्याचं क्रेविंग झालं असेल तर इन्स्टंट असं बटर चाट मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. दही बटर चाट बनवण्यासाठी इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बटर घेतलेले आहेत जे की आपण चहासोबत खातो. इथे आपण जिरा बटर घेतलेले आहेत. ह्यापेक्षा मोठ्या आकाराचे बटर असतील तरीही चालेल. त्यानंतर इथे साधारणतः 100 ग्रॅम इतकं दही आपण घेतलेलं आहे. ते दही आता आपण मिक्सरमध्ये टाकलंय. चवीपुरतं मीठ टाकायचं अगदी किंचित असं आणि 1 ते 1.5 चमचा साखर टाकून घ्यायची यामध्ये. आणि मिक्सरमधून आपल्याला हे दही आता फेटून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं दही आपण फेटून घेतलेलं आहे. खूप जास्त पातळ आणि खूप जास्त घट्ट सुद्धा नको आहे आपल्याला. त्यानंतर आता इथे एका भांड्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये आपल्याला हे बटर टाकायचे आहेत आणि दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आहेत. बटर आपल्याला पाण्यात भिजवतच नाही ठेवायचे, जास्त भिजवत ठेवले तर ते मऊ पडतील. अशा पद्धतीने हाताने ते उलटून पालटून घ्यायचे. साधारणतः 1 मिनिट आपल्याला हे करायचं आहे. त्यानंतर आता ह्या बटरमध्ये काही पाणी साठलं असेल तर ते अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि कोरडे बटर आपल्याला यामध्ये घ्यायचे आहेत. बटर खूप जास्त भिजत ठेवले तर ते अगदी मऊ पडतात, त्यामुळे जास्त भिजत नाही ठेवायचे. आणि भिजल्यानंतर अशा पद्धतीने पाणी काढून घ्यायचं. हे इन्स्टंटवाले दहीवडे आहेत असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. इथे सगळ्या बटरमधलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे मस्त असं असेंबल करायचं आहे. त्यासाठी आपण एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये थोडंसं दही टाकायचं जे आपण फेटून घेतलेलं आहे ते. त्यानंतर यामध्ये बटर टाकायचे. वरून पुन्हा अगदी भरभरून असं दही टाकून घ्यायचं. मस्त फ्लेवर येण्यासाठी थोडीशी काळी मिरी पूड टाकायची, थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि हवं असेल तर किंचितच मीठ टाकायचं. आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं दही बटर चाट बनून तयार आहे. हे चाट खायला अगदी अप्रतिम लागतं, सेम दहीवडासारखं लागतं असं तुम्ही म्हणू शकता. तुम्ही याला इन्स्टंट दहीवडासुद्धा बोलू शकता. अगदी सुपर इझी, सुपर क्विक आहे आणि सिरियसली हे खूप जास्त टेस्टी लागतं. आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर अगदी इन्स्टंट आणि मस्त असा पदार्थ आहे. नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.